राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून कौशल्य विकास या मंगलप्रभात लोढा माननीय मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत राज्यात 1000 नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या महाविद्यालयांमध्ये सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट रहाटगाव अमरावती या महाविद्यालयाचाही समावेश आहे. या केंद्राचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे दिनांक 20/9/2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे करण्यात आले. या केंद्रावर सिक्युरिटी अनालिस्ट या अभ्यासक्रमासाठी कुठल्याही क्षेत्रातील पदवीधर किंवा अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी पात्र ठरतील. हा अभ्यासक्रम 480 तासाचा IT क्षेत्रात रोजगार देणारा अभ्यासक्रम आहे. तसेच दुसरा एक अभ्यासक्रम सेल्स असोसिएट डायरेक्ट चॅनल या अभ्यासक्रमासाठी 12वी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र आहेत. 420 तासांच्या या अभ्यासक्रमातून बँकिंग फायनान्शियल सर्व्हिस तसेच इन्शुरन्स या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्या निर्देशानुसार अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची प्रक्रिया महाविद्यालयात लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं संचालकाकडून सांगण्यात आलंय. मी अमोल घरमरकर, डायरेक्टर इंडस्ट्री रिलेशन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट अमरावती. आज आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल मोडमध्ये झालं. बेसिकली आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र हे कौशल विकसित करण्यासाठी महाराष्ट्रभरामध्ये साधारण 950 केंद्र आज उद्घाटित झालेले आहेत. त्यापैकी आमचं भाग्य आणि SSMITA या कॉलेजला हे केंद्र मिळालेलं आहे. ही संकल्पना पर्टिक्युलरली ही प्रमोद महाजन कौशल विकास योजनेच्या अंतर्गत आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र उभारण्याची आहे, जेणेकरून वेगवेगळे जे सेक्टर स्केल काउन्सिल्स आहेत त्यांच्या अंतर्गत येणारे जे कौशल्य कोर्सेस आहेत त्या कोर्सेसचा फायदा विनामूल्य विद्यार्थ्यांना मिळावा, जेणेकरून त्यांची इम्प्लॉयबिलिटी वाढेल आणि रोजगार त्यांना मिळू शकेल. हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस आपल्याला वेगळ्या सेक्टर स्केल काउन्सिलचे जे नियोजित केलेले कोर्सेस आहेत त्यातनंच निवडायचे आहे आणि आम्ही 2 कोर्सेस निवडलेले आहे याच्यामध्ये 2 सेक्टर स्केल काउन्सिलचे. पहिला जो आहे तो सिक्युरिटी ॲनालिस्ट, हा ITITS सेक्टर स्केल काउन्सिलमधला आहे आणि हा पर्टिक्युलरली रोजगार देणार आहे सायबर सिक्युरिटी क्षेत्रामध्ये, IT सिक्युरिटी क्षेत्रामध्ये. आणि याच्यासाठी जी एलिजिबिलिटी आहे विद्यार्थ्यांची ती फायनल इयर अपियर्ड असलेले असावे, ग्रॅज्युएट असले तरी चालेल, एनी ग्रॅज्युएट. आणि जो दुसरा आपण कोर्स घेतलेला आहे तो आहे सेल्स असोसिएट डायरेक्ट चॅनल, हा BFS आहे सेक्टर स्केल काउन्सिलमधला आहे, म्हणजे पर्टिक्युलरली बँकिंग फायनान्शियल इन्शुरन्स या सेक्टरमधला आहे. आणि याच्यासाठी जी पात्रता आहे ती विद्यार्थ्यांची 12वी पास आहे आणि पर्टिक्युलरली बँकिंग क्षेत्रामध्ये इन्शुरन्स क्षेत्रामध्ये जो सेल्सचा जो प्रोफाईल आहे तो याच्यामध्ये शिकवला जाणार आहे. दोन्ही कोर्सेसमध्ये OJT आहे, ऑन द जॉब ट्रेनिंग आहे, थेअरी आहे, प्रॅक्टिकल पण आहे. आमच्याकडे सुसज्ज लॅब आहे, त्या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना 25 बॅचमध्ये, आपण हे टोटल 3 बॅचेसमध्ये आपल्याला आपण हे कंप्लीट करणार आहे या वर्षभरामध्ये. 75चा इंटेक या दोन्हीसाठी आपल्याला मिळालेला आहे. या वर्षात आम्हाला 150 विद्यार्थ्यांना कौशल करून त्यांना सर्टिफाय करणं आणि त्यांना रोजगार लावून देणं याची एक जिम्मेदारी आम्हाला वर्षभराच्या ड्युरेशनमध्ये करायचं आहे. कारण की या दोन्ही कोर्सेसचा जो ड्युरेशन टाईम आहे हा 450 तासाचा आहे. आत्ता आम्ही 25 बॅच सुरू करतो आहे आणि पुढे, म्हणजे ही बॅच संपली की 2 बॅचेस अशा 50-50 असं आम्ही सुरू करणार आहे. म्हणजे जो आम्हाला टार्गेट दिला या वर्षाभरामध्ये 150 तो आम्ही पूर्ण करू शकू. या अभ्यासक्रमाचा अमरावती तसेच अमरावती नजीकच्या गावातील इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवाय एज्युकेशन सोशल अँड मेडिकल ट्रस्ट या संस्थेचे सचिव प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांनी उद्घाटन प्रसंगी केले. नमस्कार, अभय दिनेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष शिवाई एज्युकेशनल सोशल व मेडिकल ट्रस्ट. आज आपल्याकडे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं आपल्याकडे उद्घाटन होतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये व तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्रीद्वय माननीय देवेंद्रजी फडणवीस तसेच अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये व मंगलप्रभात लोढा साहेब मंत्री कौशल्य विकास यांच्या नेतृत्वामध्ये ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या संकल्पनेचा उद्देश आहे की समाजातल्या दुर्बल घटकातल्या तरुणांना एक चांगलं स्किल डेव्हलपमेंटचं एक प्रशिक्षण देण्यात यावं, जेणेकरून पुढील काळात भारताला एक चांगला
कुशल मनुष्यबळ प्राप्त होईल, जेणेकरून पुढे जाऊन भारत बलशाली होऊन भारताला एक चांगलं प्रगतीपथावर नेण्याचं काम हे विद्यार्थी करतील. आपल्याकडे आज सुशीला सूर्यवंशी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये आज आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन झालं, ज्याच्यामध्ये आज आपण नवीन कोर्सेसची सुरुवात करत आहोत, ज्याच्यामध्ये एक सिक्युरिटी अनालिस्ट म्हणून आपण एक कोर्स सुरुवात करत आहोत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊन पुढे जाऊन त्यांनी खूप समाजामध्ये चांगलं नाव कमवावं हीच आपली कामना आहे. कुठल्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पार्टिसिपेट म्हणजे ॲडमिशन घेता येईल? याच्यामध्ये कसं असतं की याच्यामध्ये वेगवेगळे स्तर असतात, जसं काही ग्रॅज्युएशन स्तरावरचे विद्यार्थी येऊ शकतात, काही 12वीनंतर केलेलेही विद्यार्थी येऊ शकतात. तर आपण जे कोर्सेस घेतले आहेत त्यानुसार आपल्याला ठरवायचं असतं की आपल्याला QPमध्ये कुठे कुठे विद्यार्थी घ्यायचे आहेत आणि त्यानुसार मग आपण त्यांना ॲडमिट करून घेतो. पण याच्यामध्ये 12वीनंतरचा कुठलाही मुलगा प्रवेशित होऊ शकतो. कौशल्य विकास योजनेअंतर्गतच हे सगळे कोर्सेस? हे कौशल्य विकास योजनेअंतर्गतच आहे. MSSDS जे आहे महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटीच्या अंतर्गतच हे सगळे कोर्सेस चालतात. याचं सशुल्क असेल की विद्यार्थ्यांसाठी निशुल्क असतं? नाही, हे विद्यार्थ्यांसाठी निशुल्क असतं. सगळ्या प्रकारच्या म्हणजे जसं मी म्हटलं सगळ्या प्रकारच्या स्किल डेव्हलपमेंट जे आहेत हे विद्यार्थ्यांसाठी निशुल्क असतं आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना हे खूप चांगल्या प्रकारे एक जसं मोदीजींची संकल्पना आहे स्किल डेव्हलपमेंटची की जो मुलगा अफोर्ड करू शकत नाही त्या मुलाला पण ही गोष्ट समली पाहिजे, करता आली पाहिजे आणि तो पुढे जाऊन मोठा झाला पाहिजे, त्याच्यासाठी ही संकल्पना मोदीजी राबवतात. हे स्किल आल्यानंतर कुठल्या डिपार्टमेंटमध्ये मुलांना काम मिळू शकेल? आता सिक्युरिटी अनालिस्ट म्हटल्यावर मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पण ज्या सिक्युरिटी अनालिटिक्स असतात, ज्याच्यामध्ये आता जसं फायरवॉल बिल्डअप करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे जेवढाही सिस्टीम अनालिसिस असतात ते हे विद्यार्थी चांगल्या प्रकारे करू शकतात. किती विद्यार्थी आपल्या ह्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेऊ शकतात? आता आपल्याकडे 120 विद्यार्थी दोन वेगवेगळ्या कोर्सेससाठी आपल्याकडे ऍडमिशन घेऊ शकतात. 12वीच्या वर कोणीही याला ऍडमिशन पात्र आहे? हो. उद्घाटन कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता सूर्यवंशी, कोषाध्यक्ष अभय सूर्यवंशी, संचालक SSMIT ए डॉक्टर पल्लवी मांडवगडे, प्राचार्य भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम कॉलेज डॉक्टर अरुणा काकडे, प्रतिनिधी कौशल्य विकास विभाग अमरावती श्री जितेंद्र गायकवाड, तसेच मोठ्या प्रमाणात महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर वर्ग व प्रवेशासाठी उत्सुक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या तसेच केंद्राच्या समन्वयकाची भूमिका प्राध्यापक अमोल करमरकर, संचालक इंडस्ट्री रिलेशन अँड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट यांनी पार पाडली. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.